ओझर येथील 4 वर्षाची अनन्या जगदाळे आणि तिचे आजोबा यांना 3 तारखेला रात्री 12:30 सुमारास मन्यार जातीचा विषारी साप चावला. उपचार कुठे करायचा असा प्रश्न कुटुंबाच्या पुढे होता. परंतु त्यांच्या मित्रांनी सांगितलं, डॉक्टर पल्लवी राऊत व डॉक्टर सदानंद राऊत नारायणगाव या ठिकाणी या संदर्भातले उपचार करतात. अनन्याच्या वडिलांनी मित्रांकडून डॉक्टरांचा नंबर घेऊन आपल्या मुलीला आणि वडिलांना दोघांनाही एकाच वेळी नारायणगाव या ठिकाणी डॉक्टर सदानंद राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दोन्ही रुग्णांची परिस्थिती क्रिटिकल होती, परंतु डॉक्टर सदानंद राऊत यांनी ह्या दोन्ही रुग्णांना बरं केलेलं आहे. आज मैत्री दिन आहे. ह्या मैत्री दिनाच्या दिवशी ह्या दोघांनाही डॉक्टर सदानंद राऊत व पल्लवी राऊत यांनी वाचवल्यामुळे जगदाळे कुटुंब डॉक्टर राऊत यांचे आभार मानत आहे. डॉक्टरच्या रूपात आम्हाला देव भेटला अशा प्रकारच्या भावना त्या कुटुंबाच्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, नारायणगाव. नमस्कार. आज तुमची तब्येत ठणठणीत आहे. तुम्हाला मन्या जातीचा साप चावला, तुम्ही आता बरे झालेला. जर बघितलं आपण गणरायाच्या या प्रांगणामध्ये आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण देव आहे याच्या 100% आपला विश्वास आहे. पण देव माणसात भेटणं आणि माणसात दिसणं आज खऱ्या अर्थाने दुष्कर आहे. भूक लागली? काय खायचं तुला? काय खायचं सांग तुला? हां, काय पाहिजे तुला? काय पाहिजे? पाय सरळ कर, गुडघ्यात वाको पाय. पाय गुडघ्यात सरळ कर. पाय सरळ कर ना, पाय सरळ कर. हे बाळ, पाय सरळ कर, पाय सरळ कर, सरळ कर. खाली खाली कर ना, पाय सरळ पाली कर. पाय कर, खाली घे, पाय खाली घे. हां, घे घे खाली. गुड गर्ल, घे खाली, घे घे खाली. किती वर्षाची? डोळेवर थोडा बंद ठेव आपण तुझं. डोळेवर बंद कर, बंद कर डोळ्यात. जीभ दाखव मला. नाव सांगते तुझं, नाव सांग. आईस्क्रीम आवडतं का तुला? आईस्क्रीम आवडतं? आवडतं ना, नक्की सांग. मम्मीला आणायला सांगतो. आवडतं का? आवडतं तिला आईस्क्रीम? बरं, तिला आणायला सांगतो. चालेल ना, थोडं खा बरं का. बरं, घे श्वास खोल, घे श्वास, घे श्वास. गुड. कुठली मुलगी? कुठली? ओझर. ओझरची. काय नाव? अनन्या. जगदाळे. जगदाळे नाही, पूर्ण नाव अमित. अमित. हां, अनन्या अमित जगदाळे. काय झालं नेमकं? 4 वर्षाची मुलगी ओझरची. तिला 3 तारखेला रात्री 12 ते 12:30 दरम्यान मन्याऱ्या विषारी सर्पाने दंश केला होता. आणि ते आल्यानंतर तिची प्रकृती खूप गंभीर होती. ती पूर्णपणे बेशुद्ध होती. व्हेंटिलेटर तिला ठेवण्यात आलं होतं आणि आता तिचं व्हेंटिलेटर कालपासून बंद केलेलं आहे. तिची प्रकृती हळूहळू सुधारणा होत आहे. ती थोडीशी अजूनही गुंगीत आहे. डोळे उघडते, बोलल्यानंतर त्याला बोलण्याला प्रतिसाद देते. परंतु तिच्या हातात आणि पायात जी पॉवर आहे ती ताकद अजून कमी आहे. कुठल्या जातीचं साप? मन्यार हा अति विषारी सर्पदंशीला झाला होता. मन्यार हा दंश झाला ना. मन्यार हा नागापेक्षा 10 पट विषारी सर्प आहे आणि त्याचा मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतो. मन्यार चावल्यानंतर, मन्यार शक्यतो थंड रक्ताचा प्राणी आहे तो, आणि रात्रीच्या वेळी पक्ष्याच्या शोधात तो घरात येतो. आपले शेतकरी मंडळी जमिनीवर झोपतात आणि मग पक्ष्याच्या शोधात मन्यार घरात प्रवेश करून आल्यानंतर तो चुकून आपल्या अंगाखाली येतो. झोपेत आपली हालचाल झाल्यामुळे तो आपल्याला दंश करतो. मन्यारला 2 विषाचे दात असतात, ते अतिशय छोटे असतात, त्यामुळे मन्यार चावलेला अजिबात कळत नाही. आणि मग त्याची लक्षणं जी येतात ती 2 ते 6 तासापर्यंत कधी येतात. सुरुवातीला रुग्णाच्या पोटात दुखायला लागतं, छातीत दुखतं, दरदरून घाम फुटतो किंवा पोटात दुखून उलट्या आणि मळमळ होते. आणि नंतर 4 ते 6 तासानंतर मज्जासंस्थेवर दुष्परिणाम झाल्यामुळं रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. हळूहळू त्याचे डोळे जड पडतात, डोळे उघडायला त्रास होतो आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो. रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, फिट्स येतात आणि रुग्णपणे पूर्णपणे बेशुद्ध होतो आणि त्याची अवस्था लखवाल्यासारखी होते.
त्याच्या हाताने पायामध्ये अजिबात ताकद राहत नाही. तर ही अतिशय गंभीर घटना आहे आणि मण्याचं विष मेंदूमध्ये कधी कधी 10-15 दिवस राहतं. तोपर्यंत पेशंट पूर्णपणे कोमा अवस्थेत राहू शकतात किंवा कधी कधी जर उपचार वेळेत झाले नाही तर रुग्ण दगावू सुद्धा शकतो. अतिशय गंभीर घटना आहे ही आणि आपल्या परिसरात मण्याच्या दंशाचे अनेक रुग्ण नियमितपणे आढळून येतात. जर सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळी झोपताना आपण जर कॉटवर झोपलो किंवा मच्छरदाणी लावली का आधीखाली दुरपून घेतली आणि कॉट भिंतीपासून 1-2 फूट अंतरावर ठेवली तर मण्याचे होणारे दंश आपण आणि त्यापासून होणाऱ्या गंभीर घटना आहेत त्या आपण निश्चितपणे टाळू शकतो. म्हणून ही साधी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे की मण्याच्या दंशापासून बचावण्यासाठी आपण कॉटचा वापर केला पाहिजे आणि मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासुद्धा होणार नाही पाहिजे. आणि आत्तापर्यंत आम्ही 0 सर्पदंश केल्यापासून जवळजवळ 6,000 रुग्णाला विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णाला जीवदान दिलेलं आहे. एक जागतिक रेकॉर्ड आहे. परंतु त्या सगळ्या पेशंटमध्ये आत्ता आलेली अनन्या आणि तिचे आजोबा हे दोन्ही अतिशय चॅलेंजिंग पेशंट होते. या दोघांनाही एकाच वेळी मण्याचा मण्याने दंश केला होता रात्रीच्या वेळी 12:30 वाजता. त्यांना बरोबर 1:07 म्हणजे अर्ध्या तासात जवळजवळ हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं आणि त्यांचा उपचार सुरू असतानाच अगदी क्लासिकल त्यांचे सिम्प्टम 4-5 तासानंतर आले आणि त्यांना दोघांनाही एकाच वेळी श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. दोघांचाही श्वास पूर्णपणे बंद पडत चालला होता आणि दोघांनाही एकाच वेळी श्वासनलिकेत नळी टाकून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास व्हेंटिलेटरद्वारे सुरू करण्यात आला आणि जवळजवळ 4 दिवस ते पूर्णपणे श्वास घेण्यासाठी स्वतः श्वास घेण्यासाठी समर्थ नव्हते. त्यामुळे त्यांना तोपर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. कालच त्यांना व्हेंटिलेटरची नळे वगैरे काढून व्हेंटिलेटर बंद करण्यात आला आहे आणि तिच्या आजोबांची जी प्रकृती आहे त्याला पूर्ण स्थिर झालेली आहे. परंतु ते तरीसुद्धा ते शुद्धीवर असले रक्तदान नियमित असला तरी जे व्हेंटिलेटर असोसिएटेड इतर कॉम्प्लिकेशन्स आहेत उदाहरणार्थ निमोनिया होण्याची शक्यता असते, जास्त दिवस रुग्णावर उपचार चालू असल्यामुळे किडनी फेल्युअर होण्याची शक्यता असते, या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्या दृष्टीनं निमोनिया होऊ नये म्हणून त्यांना अँटीबायोटिक्स आणि इतर औषधं चालू आहेत. अनन्याची तब्येतसुद्धा सुधारत आहे परंतु तिचं वय लहान असल्यामुळं आणि वजनसुद्धा कमी असल्यामुळं फक्त तिचं 12 किलो वजन आहे. सापाला दंश करताना काही कळत नाही की आपण मोठ्या माणसाला चावतो की छोटा, त्यामुळं विष सगळ्यांच्या शरीरात जास्त जातं आणि तिला तो दंश झालेला आहे तो कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूला झालेला आहे. ती जागा मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या अतिशय जवळ असल्यामुळं तिला लक्षणं लवकर पण आली आणि जास्त वेळ लक्षणं राहण्याची पण शक्यता आहे. परंतु तिच्या प्रकृतीत निश्चितपणे सुधारणा दिसून येते पण ती हळूहळू सुधारणार, प्रकृती सुधारणा होते. आणि ही दोन्ही घटना एकाच वेळी झाल्यामुळं आजोबा आणि नातीचं नातं हे एक वेगळ्या प्रकारचं प्रेमाचं नातं आहे आणि मैत्रीचं नातं पण आहे. आज मैत्रीचं मैत्री दिन आहे आणि दोघांना एकाच वेळी सर्पदंश झाला, दोघांना एकाच वेळी श्वास घेण्यास त्रास झाला आणि दोघे त्या 4 दिवस पूर्णपणे बेशुद्ध होते आणि दोघांचाही व्हेंटिलेटर एकाच वेळी काढण्यात आला. त्यामुळं कुटुंबाबरोबरच आम्ही डॉक्टर म्हणून आमच्या दृष्टीनेही तो एक भावनेचा विषय आणि आनंदाचा विषय पण आहे. एक चांगली अचीवमेंट आपल्या 0 स्नेक बाईट डेथ मिशनमध्ये झालेली आहे आणि अतिशय क्रिटिकल पेशंट दोन्ही रुग्णांना वाचवण्यात यश आले. तुमची मुलगी डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे वाचलेली आहे, ताई तुम्ही काय सांगायला? पहिले एक नंबर मी डॉक्टरांना धन्यवाद देईल आणि दोघांची तब्येत त्यांनी व्यवस्थितपणे पूर्णपणे रित्या पार पाडलेली आहे, त्यांनी त्यांची काळजी घेतली हे मी आभारी आहे त्यांची. काय नेमकं म्हणजे कसं घडली, घटना कशी झाली? रात्री 12:15-12:30 दरम्यान तो अगोदर आलेला असेल किंवा मग दरवाज्याने आला असेल आम्हाला काही सांगता येत नाही, कन्फर्म की येऊन बसलेला असेल किंवा नसेल. मग ते झोपले, ते दोघं शेजारी झोपलेले. मग पप्पांच्या हाताला अगोदर चावलं आणि तिच्या कानाला नंतर चावलं. कळलं कसं? नंतर ती बोलली की कानाला खाज नाही आली, फक्त दुखला. ती बोलली दुखला, मग आम्ही तिची समजूत काढण्यात 20 मिनिटं तसेच गेले. त्याच्यानंतर आम्हाला तो साप दिसला आणि मग आम्ही लगेच डॉक्टरकडे आलो. आता डॉक्टरांनी तुमच्या मुलीवर बाबांवर उपचार केलेत, दोघांनाही जीवदान दिलेलं आहे, काय तुम्हाला वाटतं आणि इतरांना काय आव्हान कराल? मी तर सांगेल आणि आमची देवाची कृपा की इथे नारंगामध्ये राव डॉक्टरांचे म्हणजे हॉस्पिटल एकदम जवळ आहे, आम्हाला सोयीस्कर पडलं, खूप सोयीस्कर पडलं. म्हणजे लांब जाण्याची की वेळ आला नाही की काय नाही आम्हाला समजलं, हेच खूप आम्हाला धन्यवाद. आणि डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट केली, छान.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.